आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मी राजकारण इतर वेळी करत नाही, आमदार लक्ष्मण सौदी. 12 महिने 24 तास राजकारण करणं कुणालाच चोपणारं नाही. मीही राजकारण करतो, पण केवळ निवडणुकीपुरतं, माजी मंत्री आमदार लक्ष्मण सौदी यांनी व्यक्त केलं. कागवाड येथे झालेल्या कार्यक्रमाला आमदार खासदार यांची मोठी संख्या होती. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण सौदी यांनी निवडणुकीच्या तोंडावर चांगला चिमटा काढला आहे. त्यांचं हे विधान ऐकून हास्याचे फवारेही उमटले. खासदार प्रभाकर कोरे, खासदार सुरेश अंगडी, आमदार राजू कागे, आमदार दुर्योधन येवळे, आमदार शशिकला जोल्ले, अजित चौगुले आदी नेते यावेळी उपस्थित होते. मानकरी न्यूज साठी कागवाडहून सचिन माने. आजो नितीन अण्णा गडकरी यांच्याही संदर्भ झाले नांदेड येथे. इन मेळात अवघी नितीन गडकरी यांना वर्यांग गेलं तर दूर गेला. इन मेळात नितीन अण्णा रोडकर यांना नोकरी बघता येतात. याकंद्र ನಾನೊಂದ್ಸರಿ ಕೊಪ್ಪಳದ ಜಿಲ್ಲೆ ಒಳಗೆ ಇಂಥದ ಒಂದು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಹೆದ್ದಾರಿ ಉದ್ಘಾಟನಾ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ನಾನು ಭಾಗವಹಿಸಿದ್ದೆ. ಆ ಸಂದರ್ಭದೊಳಗೆ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳಿದರು. ಅವತ್ತಿನ ಲೋಕೋಪಯೋಗಿ ಸಚಿವರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಸ್ ಸಿ ಮಾದೇವಪ್ಪನವರಿದ್ರು, ಅಲ್ಲಿಯ ಲೋಕಸಭಾ ಸದಸ್ಯರು, ಎಲ್ಲ ಹಿರಿಯ ನಾಯಕರು. ಗಡ್ಕರಿ ಅವರು ಎಂಥ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳಿದ್ರು ಅಂದರೆ, ಮಾದೇವಪ್ಪನವರೇ ಚುನಾವಣೆ ಬಂದಾಗ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡೋದು, लवकरात लवकर ते बायपास रोड करून टाका. तुम्हाला अभिनंदन जास्त आम्हाला सांगायला इच्छा होते आणि हे काम करायचं एवढंच आमचं विनंती आहे. तुम्ही दिल्ली सोडून कागवाडपर्यंत आलेले फार आनंद आहे. कोण मंत्री येणार नाही इकडे शेवट तालुका म्हणून तुम्ही इच्छा करून तुम्ही आलेला आहे आणि 800 कोटीचं तुम्ही मंजूर करून हे रस्ता दिले ना, ह्याच्याबद्दल अपनी तालुका, चिकोडी तालुका, रायबाग तालुका जनतेने तुम्हाला फार आनंद झाला. त्याच्यामुळे तुम्हाला अभिनंदन सांगून दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय कर्नाटक, जय भारत.